स्वतःच्या पत्नीला कुऱ्हाडीने मारून खून केला तर दुसऱ्या दिवशी स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तलासरी येथे घडली. पालघर जिल्ह्यातील तलासरी पोलीस स्टेशन अंतर्गत कोकाटपाडा या गावात 25/4/2018 रोजी बुधवारी रात्री एका व्यक्तीने घरगुती वादाने आपल्या पत्नीला कुऱ्हाडीने मारून हत्या केल्याची घटना घडली आहे. ही हत्या आपल्याच लहान 3 मुलांच्या समोर करून रक्ताने माखलेल्या कुऱ्हाडी घेऊन फरार झाला. तसेच जवळील लोकांनी या घटनेची माहिती पोलिसांना देताच पोलीस घटनास्थळी पोहोचून मयत स्त्रीचे शवविच्छेदनाकरिता पाठवून दिले. यानंतर कलम 302 प्रमाणे गुन्हा नोंद करून आरोपीच्या शोधात असतानाच आरोपी रड्या हाडल हा 27/4/2018 रोजी जंगलामध्ये गळफास घेतलेला आढळला. सदर स्वतःच्या पत्नीचे खून करून यानंतर तिसऱ्या दिवशी स्वतः गळफास घेतला. या घटनेने तलासरीमध्ये मात्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले.